माझी नवीन घेतलेली चप्पल आहे ना ती नेहमी दिली कारण की घालून घालून तोडते असं काय नाही. ही मुलगी पण आम्हाला कॉम्प्लिमेंट देऊन गेली. पहिले किन्नर जे होते ट्रेन आलेले ट्रेन मध्ये तिने मला कटरीना मम्मा काय बोलली मला ती कटरीना कॅप दिसते. Hi guys, welcome or welcome back to Night Lamp Sisters. And guys, आज आम्ही चाललेलो आहोत हळदीला. सो काकाच्या मुलीची हळद आहे पनवेल मध्ये. सो आज आम्ही चाललेलो ऍक्च्युली मी आणि सोनल नव्हतं जाणार. म्हणजे जर माझं काही शूट वगैरे असतं तर डेफिनेटली नसतंच गेले. बट हेल्थ पण डाऊन आहे माझी तर नव्हतंच जाणार. बट सगळे होल फॅमिली लाईक सोनल आणि मी असे मेन कॅरेक्टर आहे पूर्ण स्टोरीची. अशा प्रकारे आम्हाला एवढे कॉल्स केले सगळ्यांनी की तुम्ही या दोघी या. सो फायनली मी आणि सोनल म्हणजे असं डिसाइडेड तर होतं. मॉम डॅड तर बोलले चल बट काही काम असतं नव्हतं जाणार. बट ठीक आहे चल आज काही नाही आज चाललो आम्ही. आज सॅटरडे आहे तसं तर सोनल आणि मी आणि पनवेलला आहे. तर पनवेल तुम्हाला तर माहितीच असेल पनवेल जाणं येणं तर आमचं असं घरच आहे पनवेल नवी मुंबई साईड. सो तिकडे चाललोय. तर हळदीमध्ये सगळे भेटतील फॅमिली आलं सगळं आम्ही रेडी आणि काही काही चालू आहे. सो चला चला आता माझी चप्पल आहे ना ते दीदी घालते नेहमी. दाखव माझी नवीन घेतलेली चप्पल आहे ना ती नेहमी दीदी घालते. ही घालून घालून तोडते असं काय नाही. ती मला एकदम फिटच बसते काय माहिती. मला घेतलेली तेव्हा आणि ही दीदीची जुनी चप्पल ती आता मी घालते. काय करणार तेच मला तिची जुनी चप्पल घालावी लागते आणि माझी नवीन चप्पल तिला भेटते. बट नेव्हर माइंड मला नवीन चप्पल घेतली आहे ना ती मग तिचं मला उद्घाटन आता नाही करायचं बर्थडेच्या दिवशी करायचं म्हणून मी ती चप्पल नाही घालत. आणि दुसरी पण चप्पल आहे माझ्याकडे खूप हिल्सचे चप्पल आहेत तर त्याला जास्तच हिल आहे तर मी नाही घालून जाऊ शकत. आणि पप्पा पण आहेत तर पप्पा म्हणून असंच चाललं. रेडी वगैरे झालं आउटफिट घातलंय दीदीला आलेला आणि दीदीने खूप एक्सपेन्सिव्ह आहे जो आम्ही स्वतः घेतलाय. आलेला नाही स्वतः घेतलेला टू इयर्स तरी घालते. तर गाईस मी वेणी घातलीये बिकॉज हळदीत आहे आणि नाचणार दिसणार तर माहितीये मला हे पूर्ण खराब होणार म्हणून मी वेणी तिकडे घाले. दीदी ऑन द स्पॉट तिकडे तर चला. पप्पा आले आम्ही मागून ऑफिस वरून. पप्पा ऑफिस वरून आले आणि लगेच रेडी पण झाले आमच्या आधी तरी आम्ही रेडी होतो. एवढा वेळ नाही आणि मेकअप असं नाही केलाय. मेकअप आम्ही काहीच नाही केलं तुम्ही बघू शकता. पण वाटतो लोकांना तो गैरसमज आहे आमच्याबद्दल. पण असू द्या आता ते काय आम्ही ते गैरसमज सगळ्यांचे दूर करत दूर नाही करू शकत. तर चला आता आम्ही जातो आणि आता भेटतो तुम्हाला. बसलो पण आम्ही काहीच बोललो नाही कंजेस्टेड काहीच. आम्हाला कॉम्प्लिमेंटच भेटते आता. ही मुलगी पण आम्हाला कॉम्प्लिमेंट देऊन गेली. मी दोघं छान दिसतात आताची मुलगी बोलते आणि पहिले किन्नर जे होते ट्रेन आलेले ट्रेन मध्ये तिने मला कटरीना मम्मा काय बोलली मला ती कटरीना कॅप दिसते आणि तुमच्या मुली भारी सीझर आहे. आणि बोलली तुमच्या मधून मोठी कोण आहे आणि मुली नागिन दिसतात. नागिन ऍक्टर्स दिसतात असं बोलत होते. आणि पूर्ण पब्लिक आम्हालाच बघत होती काय. आणि व्हिडिओ काढायची होती पण मग आम्हाला खूप कॉन्शियस होत होती. एवढे कॉम्प्लिमेंट येत होते तिच्याकडे. ती नॉनस्टॉप आम्हाला कॉम्प्लिमेंट आणि बघत पुढे जाऊन पण मग विचारत होती कुठे उतरणार. आणि सगळेच बघत होते आम्हाला ट्रेन मध्ये कॉम्प्लिमेंट गोईंग असं पण बोलली ती. पनवेलला आलो पण आता आम्ही मी ब्लॉग सुरू करायच्या आधीच ती मुलीने कॉम्प्लिमेंट दिली की तुम्ही दोघी छान दिसता करून. पण ब्लॉग तोपर्यंत सुरू नाही केलेला म्हण असं ट्रेन तरी कॅप्चर करायला पाहिजे. हा असं कॅमेरा मॅन पाहिजे. पप्पा कुठे चालले पाणीपुरी खाते चपलीकडे. Thank you.
इकडे दाबेली घेतली आहे. दोघांनी घेतली आहे दाबेली खायला. मला दाबेली नाही आवडत म्हणून मी नाही खात. मला पाणीपुरी आवडतो. पाणीपुरी खाऊन झाली दाबेली खाते. पप्पांना काय नको. पप्पा डायरेक्ट जेवतील. आम्ही बसलो. आम्ही दुसऱ्या साईडला आलो कारण की त्या साईडला म्हणजे बोलतो बोलव ते खूप लांब आहे आणि इथून पण ते लांबच आहे. आता बोलतात दीदीला चिरून टाकले आम्ही मध्ये पण ती नाही चिरडले मी चिरडले. बघा मी एकदम कोपऱ्यात झाले. चला बाय आता तिकडे डायरेक्ट भेटतो तुम्हाला. बाय बाय. एवढा वेळ वाजत नव्हता आता आमचा आत्म्याला वाजवायला सुरुवात झाली. आम्ही पोचलेलो आहोत. आता आम्ही दाखवू तुम्हाला आतमध्ये गेल्यावर. अण्णा भेटले.
जेवायला जाऊया आपण, चला तिकडे जेवायला जाऊया. गाइस मी सगळं काढायला लावलो आणि एवढंच बाकी तुला. इथे जरा प्रॉब्लेम चालू आहे, इथे बसले. उद्या सकाळी आता ट्रेन गेली लास्ट. चला खाली डान्स करायला. डॅन्जो संपला पण आता आम्ही घेतलेला आहे आईस्क्रीम आणि आता चाललोय परत. मस्त आहे मँगो. सोनलला पण मँगो घेतला आहे. आता प्रश्न अण्णा आणि मी आईस्क्रीम खातोय. अण्णाने मला आईस्क्रीम घेऊन दिलाय आणि लवकरच एक मेंबर वाढणार आहे. मग गुड न्यूज येणार आहे आमच्या घरी, नवीन पाहुणा. आम्ही थांबलो आहोत आता. हे बघा हात बीत सगळं भरलंय. आता आम्ही थांबतोय, आम्ही उद्या सकाळी जाणार आहे. हे बघा एकटे एकटे खात आहेत आईस्क्रीम. मला टाकून एकटे एकटे खात आहेत ना. खाऊन झालं पण खाऊन झालं ना तुमचं. आमचं वितरणार नाही का? चला मला खाऊ द्या. मी नाही चालते. कोला पाहिजे रे उद्या सकाळी. आता एक वाजला रात्रीच, आता सगळी दुकान बंद. शिक्षण आहे तुझ्याजवळ? मग तू घेतला असता ना किंडरचं. संपलंय? मग मला किंडर चॉय कोण देणार आता? मग कोको कोला दे मला, दे ना. दुकान बंद झालं. मी सांगितलं ते तर तुला सांगतो. तुला पाहिजे होत तेव्हा तेव्हा चालेल. उद्या सकाळी आणा, आपण जाऊन आणू. हा बाय बाय बाय, सी यू. आम्ही चाललो किंडर जॉय खायला. तुला पाहिजे? आणतो. बाय. आता वाजलेलं आहे 2:25 वाजलेत आणि आम्ही राहिलो ऍज युजुअल. आम्ही जायचं प्लॅन होतं पण ते काय पॉसिबल नाही झालं. शेवटी लेट झालं, आमची ट्रेन गेली आणि आता आम्ही बसलो. आणि आता उद्या सकाळची ट्रेन असेल. मग आम्ही खाली बसलोय आणि हाच होता आजचा व्लॉग. आम्ही आज इथेच एंड करतो. भेटूया लग्नात. कसा वाटला कमेंट करून सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. बरोबर. बाय बाय. हात बघा.